ब्राइट मीडिया न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. मी मोहिनी आणि सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हवामान खात्यातर्फे देण्यात आलाय धोक्याचा इशारा. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले विद्यार्थ्यांसाठी बसेसची व्यवस्था. उद्यापासून बसेस होणार सुरू. आणि प्लास्टिक पिशव्यांवर महापालिकेतर्फे बंदी. सापडल्यास दंडात्मक कारवाईचाही इशारा. जळगाव जिल्ह्याला येत्या 2 दिवसात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे जिल्हावासियांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. तसेच पूरजन्य स्थिती निर्माण होण्याचीही शक्यता आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे राज्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच खान्देशातही काहीशी वेगळी परिस्थिती नाही. पाण्याची पातळी वाढल्याने या ठिकाणी धोक्याचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान जळगाव जिल्ह्याला सुद्धा पावसामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कारण येत्या 48 तासात जोरदार अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यामुळे जिल्ह्यात पूरजन्य स्थिती निर्माण होऊ शकते. याबाबत जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहून उपाययोजनांचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिले. तसेच धोका असलेल्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जळगाव शहरात विद्यार्थ्यांचे हाल लक्षात घेता बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी स्वतः प्रवास करून विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. जळगावात अनेक गावागावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे बस वेळेवर येत नसल्यामुळे किंवा कधी कधी तर बसच नसल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागतात. यामुळे ही समस्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांसाठी जळगाव ते पाळधी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, गोदावरी कॉलेज, बांभुरी कॉलेजपर्यंत बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि तसेच त्यांनी या बसेसचे उद्घाटन करून स्वतः त्यात पाळधी ते जळगाव प्रवास केलाय. जळगाव जिल्ह्यामध्ये आज आम्ही SST महामंडळातर्फे सिटी बस सेवा सुरू केलेला आहे. त्यामध्ये आम्ही सर्व प्रकारचे कॉलेजेस कवर करणार. आपले नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ, गोदावरी कॉलेज, ITI, SST सगळे आपले सर्व प्रकारचे जे कॉलेजेस आहे ते सगळे कॉलेजेससाठी आपण बस सेवा सुरू केलेलं आहे. त्यामध्ये सकाळी 6:30 पासून आपली बस सेवा सुरू होणार. ते सेंट्रल बस डिपोतून जुना बस स्टँड, आकाशवाणी चौक मार्फत पालधीपर्यंत जाणार. परत आपली इथे बस स्टँडला येऊन गोदावरीपर्यंत ते जाणार नशिराबादपर्यंत. त्यासाठी जास्तीत जास्त मुलींनी, विद्यार्थी सर्वांनी या बस सेवाचा फायदा घ्यावे असं आम्ही आवाहन करतो. मॅडम, बसमध्ये आज तुम्ही प्रवास करताय, काय नेमका वेगळा आनंद वाटतोय? नाही, ज्यावेळेला मला समजले की असं बस सेवा सुरू होत आहे विद्यार्थीसाठी, विद्यार्थिनीसाठी, तर मला वाटले एकदा मला पण प्रवास करून बघायला पाहिजे की बसमध्ये काही काही मतलब इश्यूज माझ्यासमोर होत येते. एकदम मी जाऊन प्रवास केल्यावर असं नाही आहे मी पहिल्यांदा बसले. ज्यावेळेला आम्ही विद्यार्थी होते आम्ही पण बसत होते, आम्ही पण बसती प्रवास करत होते. तर माझे पण जे जुने दिन आहे ते आठवण आले मला. नाही मॅडम, हे बसने सुरू केलेले आहे. तसं बघितलं तर धुळे आणि जळगाव हा हवेतो आहे, हा प्रॉब्लेमॅटिक आहे. याच्यावर भरपूर बहुतेक तरी अपघात होतो. याच्या मागचं पार्श्वभूमी काय नेमकं चालू करतो? बसमध्ये आमच्याकडे सुरू करण्याच्या मागमागे उद्देश ही आहे. एक बसची जो आपण आता प्रवास केले तर ते खूप स्वस्त आहे. आपण त्यांना खूप जास्त फेरी दिलेला आहे जेणेकरून मुलींना, मुलांना, सर्वांना, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. दुसरा या बसचा फायदा घेतले तर जे आपले ट्रॅफिकचे अडचण येते, छोटे छोटे ऑटो वगैरे ट्रॅफिकच्या अडचण येते. और आपल्या इथे 4 लेनचं काम आता सुरू होणार आहे. तो जो साईड पडते त्याची अडचण आम्ही सॉल्व्ह करत आहे. ते आपले जर बसने प्रवास केले तर लोकांसाठी सुरक्षितेची दृष्टिकोन ते चांगला आहे. जळगाव ते पाळधी आम्हाला आनंद होते की जिल्हाधिकारी आमच्या बसमध्ये प्रवास करताय. एकटे पण आपण नॉर्मल माणूस म्हणून प्रवास करताय. गोदावरी कॉलेज पण पाळी मुलांना थोडासा प्रॉब्लेम आहे त्या गर्दीमुळे, त्यामुळे बस चालू करण्याबद्दल खूप धन्यवाद. नाव काय तुमचं? भूषण पाणी. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पातळ प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे गंभीर धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. या पिशव्यांच्या विघटनामुळे प्रदूषण होऊ शकते. याचा त्रास सर्वांना सहन करावा लागेल. त्यामुळे महापालिकेतर्फे या पिशव्यांचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. महापालिकेतर्फे प्लास्टिक पिशव्यांना बंदी घालण्यात आली आहे. तरी सुद्धा शहरात या प्लास्टिक पिशव्यांचा वापर मात्र सुरूच आहे. अनेक ठिकाणी या पिशव्यांचा वापर वाढल्यामुळे प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झालाय. परंतु आता महापालिकेनं याची दखल घेऊन एक धडक मोहीम राबवली आहे. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. त्या वापरल्यास दंडात्मक कारवाई होईल असे महापालिकेकडून सांगण्यातही आले. जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सभा उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आली. विविध महत्वाचे ठराव यावेळी पास करण्यात आले.
जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या समारंभास अध्यक्षपदी बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील हे होते. मुक्तांगण मध्ये झालेल्या या सभेत सर्व संचालकांसह सभासदांचीही लक्षणीय उपस्थिती होती. त्याचप्रमाणे या सभेमध्ये विविध महत्त्वाचे विषय पास करण्यात आले आणि तसेच विविध विषयांवर चर्चाही करण्यात आली आहे. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानातर्फे संगीत नाट्य महोत्सव उत्साहात संपन्न झालाय. यावेळी कलाकारांनी संगीत कृष्णदेवराय हे दोन अंकी नाटक सादर करून रसिकांची मने जिंकली आहे. कला आणि सांस्कृतिक संचलनालय गोवा पुरस्कृत स्वर्गवासी वसंतराव चांदोरकर त्यांच्या स्मृती प्रतिष्ठानातर्फे संगीत नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पाईक देव भुलानाथ संस्था गोवा यांच्यातर्फे दोन अंकी संगीत कृष्णदेवराय हे नाटक सादर करण्यात आलं. यावेळी लेखक तथा दिग्दर्शक श्री अप्पा गावकर हे होते. तसेच संगीत श्री मनोज गणपुले यांनी दिले. तबला, नेपथ्य, पार्श्वसंगीत, प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा, सहाय्यक हे अर्जुन अरुंदेकर, नंदकिशोर नाईक, हरिश्चंद्र नाईक, सुरेश रेडकर, भास्कर महामल, आनंद महाडगूत, एकनाथ गावस यांनी केलंय. तसेच याबरोबरच या प्रयोगात भाग घेणाऱ्या कलाकारांनी रसिकांचे मनही जिंकले. यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात असल्यामुळे बाजारात भाजीपाला स्वस्त झालाय. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात भाजीपाला बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासाही मिळालाय. येत्या काही दिवसांपूर्वी पावसाअभावी भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव गगनाला भिडले होते. यामुळे गृहिणींच्या बजेटवर परिणामही झाला होता. प्रत्येक भाजी 80 ते 100 रुपये किलो दराने विकली जात होती. आता मात्र पावसाळ्यात बाजारानिमित्त भाजीपाल्यांची आवक वाढल्याने 20 ते 30 रुपये प्रति किलो दराने भाजीपाला विकला जातो. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह गृहिणींना दिलासा मिळाला. आता 8 आण्यामध्ये आले. नेमके भाज्यांचे सध्याचे भाव कसे? सध्याचे भाव म्हणजे आमच्याकडे 35-40 रुपये किलो. मार्केटचा भाव आहे 25-28-30, म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये मायनस करीसन 6 रुपये त्यांचे काढी सन, 7 रुपये त्यांचे काढून सन आम्ही काही ना काही पोटाने खातोय. तर आता आम्हाला टी व्ही नाही भेटत, कारण तेच 7 रुपये कटून जाता. हजाराला 70 रुपये ते चालल्या जाता. आम्ही 100-150 रुपये त्याच्यात कमवतो. रिक्षा भाडं जातं, आमचं बसेची कमिटी जाते, आमचं काही चहा पाणी जातो, आमची बराबरी होते. आम्हाला त्याच्यात काहीच भेटत नाही. मिरची आता विकते 40 रुपये 50 रुपये किलो. पूर्वीला विकत होती 70-80 रुपये किलो. म्हणजे आम्ही आमचं तिकून जसं आम्हाला भेटलं तसं आम्ही 5-4 रुपये काढीसन माल विकतो. आणि टमाटा पूर्वीला विकत होता 40-50 रुपये किलो, आता आम्ही 30-25 रुपये किलो विकतोय. कारण तिथं भाव झाला कमी. तर मग इकडे करीस गिराय घालता तेव्हाच मालूम पडू जातं. गाड्या घोड्यावाले फिरता. हां, हे कारले पूर्वीला विकत होते आम्ही 15-20 रुपये पाव. आज तुम्ही 10 रुपये पाव बी त्याला कोणी खात नाही. तिथून आणतो आम्ही 20-25 रुपये किलो. हां, काय परवडतं आम्हाला सांगा. आणि बाकीचे हे चवडी वगैरे आता काय आहे तिथं भेटते 25-30 रुपये किलो. इथं इकाते 8-10 रुपये पाव, 15-14 किलो. आणि मटर विकतोय सध्या नवीन आला आहे तर 70-80 रुपये किलो. 40-40 किलो, 50-50 किलो तर काही कोणी खात नाही. हा, 60 रुपये किलो आम्ही आणताय तिथून. फुलकोबीचा रेट कसा आहे? फुलकोबीचा रेट आहे 20 रुपयाचे 40 किलो, 15 रुपयाचे 40 किलो. तिथून भेटतोय आम्हाला कमसेकम. तरी बी काही नाही, कोणी मागे 200 रुपये उतरले समजा. तिथं 6 आले की 6 घेत होतो तेव्हा आम्ही 20 रुपये पाव. भाज्यांचे भाव वाढले की स्वस्त झाले? स्वस्त झाले थोडे, म्हणजे तिथून बी स्वस्त झाले. तर मग इकडे गिराईक कशाला काही गिराईक इतकं. प्रतिसाद कसा आहे ग्राहकांचा? ग्राहकांचा घर आता असा आहे तर आम्हाला फुकट टायगेट टाकून देतील तर बरं होईल. ठीक आहे, समजले का? गिराईकाचं घर असं आहे की आम्हाला सकाळी येतात 3 वेळा गिराईक येतं इथं बाजारामध्ये. आमचे म्हणजे बलते हाल आहे. आता नाव काय तुमचं? माझं नाव केसरबाई भाई. गोदावरी लक्ष्मी सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा डॉक्टर उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात ही सभा घेण्यात आली. गोदावरी लक्ष्मी सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली आहे.
या बँकेच्या वार्षिक सभेचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा ज्येष्ठ संचालकांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. प्रत्येक गुणवंतांच्या सत्कारप्रसंगी त्याचे अनुभव कथन करून घेण्याचं वैशिष्ट्य डॉक्टर उल्हास पाटील यांनी राखलंय. या सत्कार समारंभातून अजून वर जाण्याची भावी आयआयटीला जायला किती परीक्षा द्याव्या लागतात? मला JEE मेन्स ऍडव्हान्स्ड मध्ये द्यायचं आणि शिवाय 12वी मध्ये 70% तरी मिनिमम हवेच. व्हेरी गुड, म्हणजे तुला पूर्ण कल्पना आहे त्याची. व्हेरी गुड. आयआयटीच्या 10-11 हजार जागा आहेत, त्यामध्ये तुला यायचं आहे. शाबास. कुठे क्लास लावलेत काही? मी MC मध्ये ऍडमिशन घेतली 11th 12th मध्ये आणि ज्ञानज्योत फाउंडेशन KCE. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, फारच छान, व्हेरी गुड. आई बोला नाही तर सर्वप्रथम मी तुमचा आभार मानते सर, जे तुम्ही हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी केलेला आहे तो खरोखरच गौरवास्पद आहे. आणि जे ते अरविंद घारखेडे सरांनी जे पुस्तक दिलंय ते खरोखर सगळ्यांनी वाचावं या हे मी तुम्हाला सांगतो. चला छान. सर्व मनोकामना पूर्ती साधना शिबिराचं जळगाव शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मानसिक शांती, गुरुदीक्षा, नामस्मरण आदी विषयी माहिती देण्यात आली. जळगाव शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालयात चेतना दीक्षा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. सर्व मनोकामना पूर्ती साधना शिबिरात गुरुदीक्षाही देण्यात आली आहे. तसेच जोधपूर राजस्थानचे महाराज अरविंद श्रीमाळी यांनी गुरूंची महती सांगत त्यांच्या नामस्मरणाविषयी अधिक माहिती दिली. यावेळी अनेक भाविक या कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास विपिन परदेसी, इंद्रजित सिंग, दिलीप मोतीरामानी, कालिदास पटेल, बलदेव सोनी आदींनी परिश्रम घेतले. जैसा कि अभी आपने बोर्ड देखा होगा बाहर लगा हुआ बैनर, उसमें दिया हुआ है कि ये मनोकामना सिद्धि शिविर चल रहा है. तो जो हमारे गुरु महाराज हैं श्री डॉक्टर नारायण दत्त श्रीमाली जी. हेलो दादा. तो ये जोधपुर से जुड़े हुए हैं और सिद्धाश्रम साधक परिवार जिसकी एक बड़ी शाखा जलगांव में पिछले 20-25 सालों से कार्यरत है, उनके द्वारा ये आयोजित किया गया है. इसके मुख्य आयोजक श्री दिलीप कुमार मोतीरामानी और अन्य जो भी साथ में गुरु बंधु जुड़े हुए हैं उनके द्वारा, सिद्धाश्रम साधक परिवार के द्वारा और उनके अन्य सेवकों द्वारा जलगांव की जो भी जनता है उनकी मनोकामना सिद्धि पूर्ति के संदर्भ में ये शिविर लिया जा रहा है. गुरु जी से हम पिछले 25 सालों से जुड़े हुए हैं, जो कि जलगांव में हम कुछ समय के अंतराल पर हम इस टाइप के जो है साधकों के लिए या जो भी जनता है उनके लाभ के हेतु इस टाइप के हम शिविर लेते हैं यहाँ पर. और यहाँ से कहाँ कहाँ से लोग ये शिविर के लिए आते हैं? आज के जो पब्लिक यहाँ आई हुई है वो अकोला, नासिक, मेरे जानकारी के मुताबिक आसपास के लगभग 200 किलोमीटर के दायरे से पब्लिक यहाँ जमा हुई है. इसके आयोजक वगैरह के इनके नाम बताओ. आयोजक की लिस्ट मैं आपको देता हूँ. नाम क्या आपका? जी मैं हितेश्वर मोतीरामणी, जलगांव से. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हवामान खात्यातर्फे देण्यात आलाय धोक्याचा इशारा. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले विद्यार्थ्यांसाठी बसेसची व्यवस्था, उद्यापासून बसेस होणार सुरू. आणि प्लास्टिक पिशव्यांवर महापालिकेतर्फे बंदी, सापडल्यास दंडात्मक कारवाईचाही इशारा. न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा ई ब्राईट मीडिया.